आणि या सामन्यासाठी जे पंचगिरी जे करतायत श्री गोट्या सर, थोडीशी झलक प्रेक्षकांची रिक्वेस्ट आहे की तुम्ही थोडीशी झलक आपली दाखवा. तुमचे फेवरेट जे गाणे आहेत ते आता वाजवले जातील. दोस्तों फिनाले का मुकाबला, फिनाले की जोड़ी यहाँ पर आती हुई श्री गजानन टीम की तरफ से राकेश पाटिल और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक एंड पे बल्लेबाज किरण भोईर. बॉल प्लीज ग्राउंड में फेंक दीजिए. कमिटी मेंबर में बताना चाहूंगा, किरण भोईर पूरे मुंबई में, पूरे थाने में, पूरे नवी मुंबई में फेमस किरण भोईर नॉन स्ट्राइक एंड पे देख सकते हैं. और स्ट्राइक एंड पे बल्लेबाज क्या कहने, दोनों ही ताबड़तोड़ बल्लेबाज राकेश पाटिल, दोनों ही बल्लेबाज अपने दम पे अपने टीम को फाइनल में लेकर आए हैं, तो जरूर दमकम रखेंगे फाइनल का मुकाबला जीत दिलाने के लिए. पहली ओवर का जिम्मा लेकर आ रहे हैं गेंदबाज मृणाल जय माता टीम की तरफ से. मित्रांनो सहा वाजून गेलेले आहेत, दोन्ही टीमनी लक्ष द्या, अंधार लगेच होतो आपल्या इथे, तर लवकरात लवकर सामना सुरू करावा आणि दोन्ही संघांना पूर्ण चार ओळीचा सामना खेळण्यात यावा आणि आनंद आपल्या प्रेक्षकांना मिळावा ही नम्र विनंती. सामना सुरू करावा. हा मारण्याच्या प्रयत्नात पहिला चेंडू, निर्धावाचा चेंडू मृणाल यांचा, ओपनिंग बॉलर जी बिल्कुल वही फॉर्म बरकरार रखते हुए यहाँ पर मृणाल अच्छी नबीतुली गेंदबाजी करते हैं. सिर्फ एक ही मैच में मृणाल महंगे साबित हुए थे लेकिन सभी मैचों में बेहतरीन कामगिरी की थी. मृणाल की दूसरी गेंद सामना करेंगे राकेश. अगली गेंद यहाँ पर कवर के क्षेत्र में खेलना चाहते थे, टाइम नहीं कर पाए, कनेक्ट नहीं कर पाए. 22 के रूप में एक रन आता हुआ स्कोर श्री गणेशा कर दिया है यहाँ पर राकेश, इन्होंने एक रनों के साथ 22 के रूप में रन आता हुआ. दोस्तों दो गेंदे हो चुके, स्कोरबोर्ड पर स्कोर लग चुका है एक रन. बॉलिंग विकेट है कारण बॉल का जास्ती उड़ला नहीं आणि थोड़स बैट ची गरज है. जरा कमिटी मेंबर्स ने बैट पटकन घेऊन जावे मैदान. राकेश यांना आपली बैट चेंज करायची आहे. स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरी पर्याचे मैदान खचाखच भरलेला आहे ह्या फायनलच्या सामन्यासाठी. VPL विटावा प्रीमियर लीग सीजन 2 2019 हा फायनलचा सामना रंगत आहे जय माता दी आणि श्री गणेश या दोन संघामध्ये. टूर्नामेंटला सुरुवात झाली होती 8 संघाने आणि आता हा फायनलच्या टप्प्यात आलेला आहे. दोन संघ शेवटचे उरलेले आहेत जे आता फायनलचा सामना खेळत आहेत आणि बघूया कोण आता मानकरी ठरतोय या भव्य दिव्य ट्रॉफीचा. मृणाल की तीसरी गेंद, सामना करेंगे बल्लेबाज राकेश. बेहतरीन गेंद, गेंद जाई जा रही है कवर के क्षेत्र में. यहाँ पर एक रन दौड़कर पूरा कर लिया, दूसरा रन का रन आउट होने की संभावना लेकिन सही सलामत पहुंच गए दोनों ही बल्लेबाज. तो दोस्तों चार गेंदे हो चुके, स्कोर बोर्ड पर स्कोर लग चुका है 3 रन. 3 चेंडू झाले आणि 3 धावा झालेल्या आहेत. कवरच्या दिशेने हा आता झेल उडाला होता पण झाडाला लागण्याकारणाने तो झेल पकडता आला नाही आणि याच दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा धावून काढल्या. पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑफच्या दिशेने पाहूया झेल होतो की नाही. आनंद बॉलच्या खाली आणि हा झेलबाद राकेश, हे झेलबाद पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न परंतु तो फायदा त्यांना महागात पडला आणि आपला विकेट गमावला त्यांनी. जी बिल्कुल बेहतरीन बढ़िया यहाँ पर गेंदबाजी चलते हुई. दोस्तों सपोर्ट अगर इस तरह का हो दर्शकों का तो जरूर टीम को जीत जरूर मिलती है और इसी प्रकार का दावा बोल दिया है यहाँ पर जय माता दी टीम के सभी खिलाड़ियों ने, सभी सपोर्टर्स ने और खुद ओनर भी बहुत जोश में लगते हुए यहाँ पर मेरे साथ जुड़े. प्रेक्षक जो ऑफ साइड के दिशे में, कृपया आपला हा सामन्याची तुम्ही जी मजा आहे ती थोडीशी मागे घेऊन बघा कारण हा सामना फायनलचा आहे. पुढील चेंडू बेहतरीन गेंद, इस बार इसे खेल दिया कवर के क्षेत्र में, गेंद दुर्भाग्यवश अंदर आता हुआ. जरूर यहाँ पर डिस्कस जरूर करेंगे जी बिल्कुल. अंपायर का 2 रनों का इशारा आता हुआ, स्कोर में इजाफा, स्कोर बढ़कर जा पहुंचा है 5 रनों पे.
पांच गेंदे हो चुकी है अभी भी, इस ओवर की एक आखिरी गेंद आनी शेष। पांच गेंदों में पांच रन खर्च कर दिया यहाँ पर छह के रन रेट से। बेहतरीन गेंदबाजी करते हुए यहाँ पर सनी, हर एक गेंद पे एक रन खर्च कर दिया यहाँ पर सनी। उन्होंने अगली गेंद आखिरी गेंद सामना करेंगे बल्लेबाज राकेश। फुल टॉस गेंद यहाँ पर मिस कर दिया। ओ माय गॉड, अगर आप ऐसी गेंद छोड़ोगे तो क्या कहने, गेंदबाज की चांदी की चांदी है। तो दोस्तों एक ओवर का खेल खत्म हो चुका है, एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर लग चुका है पांच रन। एका षटका अखेरीस धाव संख्या झाली होती एक गडी बाद पांच धावा। आणि आई एकविरा स्पोर्ट्स क्लब विटावा यांच्यातर्फे आयोजित केलेले हे सामने VPL सीजन 2 2019 स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडानगरी प्रयाच्या मैदानामध्ये हा फायनलचा सामना सुरू आहे। आणि हा रविवारचा दिवस, प्रेक्षक खचाखच भरलेले आहेत आणि या फायनलच्या सामन्याची मजा लुटत आहेत। पाहूया, हा एक षटक संपलेला आहे, दुसरं षटक घेऊन येत आहेत हरेंद्र, जय मातादीचे आयकॉन प्लेयर हरेंद्र। तेंडुलकर ब्लास्टर टीम के ओनर राहुल विचारे हमारे साथ मौजूद है, बहुत बहुत आभार यहाँ पर उपस्थित रहने के लिए आई एकविरा स्पोर्ट्स क्लब तरफे, बहुत बहुत आभार आपका। पहिले षटक संपलं आणि पांच धावा घेतल्यात, दुसरं षटक मारण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेने आणि हा लॉफ्टेड शॉट मारला होता दोन धावांसाठी। जी बिलकुल बेहतरीन बढिया शॉट यहाँ पर लगाया ऋषिकेश, इन्होंने पिछले दिन में भी, कल के दिन में भी और आज सुबह से बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर सभी बल्लेबाज इस टीम के। देख ले रहा है कि ये जरूर बात होगी कि किस तरह से आने वाले ओवर में बल्लेबाजी करते हैं। एक गेंद हो चुकी है दूसरे ओवर की, स्कोर बोर्ड पर स्कोर लग चुका है सात रन एक विकेट के नुकसान के ऊपर। दूसरी गेंद बेहतरीन ढंग से इसे खेल दिया कारपेट के सहारे मिड विकेट के क्षेत्र में, एक रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर दोनों बल्लेबाज को। स्कोर में इजाफा, स्कोर बढ़कर जा पहुंचा है दोस्तों आठ रनों पे, दो गेंदे हो चुकी है आठ रन स्कोर बोर्ड पे स्कोर लग चुका है। अच्छी अब तक नबीतुली गेंदबाजी चलती हुई यहाँ पर जय माता दी टीम द्वारा। मित्रांनो चांगलीच फलंदाजी आणि चांगलीच गोलंदाजी दोन्ही ही टीम करत आहेत। हा मारण्याच्या प्रयत्नात हा एलबीचा अपील, पाहूया पंच। जी बिलकुल आवाज यहा तक सुनाई दे रही है आणि हा एलबीचा अपील फेटाळला आणि हा एक धाव घोषित केलेला अंपायरांनी बॅट्समनच्या खात्यात। बहुत अच्छी अंपायरिंग करते हुए यहाँ पर जयंता कोपरी गाँव के अंपायर यहाँ पर उपस्थित है, उसके साथ नॉन स्ट्राइक एंड पे लेग अंपायर की भूमिका में गोटे अंपायर। तीन चेंडू चार धावा दिले आतापर्यंत हरेंद्र यांनी, पाहूया आपला चौथा चेंडू घेऊन जात आहेत। झेलतोय की नाही ते अनिरुद्ध त्याच्या खाली आणि हा झेल बाद। धन्यवाद डीजे किरण हे झेलबाज झाले आणि त्यांची जागा भरून काढली जात आहे ते श्री गजाननचे आयकॉन प्लेयर हार्दिक। पाहूया आपल्या आयकॉन का आयकॉनचा जो लेबल आहे त्यांच्यावरती त्यानुसार खेळी करतायत की नाही ते, आणि बॉलिंगला सुद्धा आयकॉन प्लेयर आहेत। लेगच्या दिशेने टाकले चेंडू, व्हाईटचा इशारा बंधनचा, एक अवंतर धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती दहा, दोन गडी बाद दहा धावा। जी बिलकुल दस रन स्कोरबोर्ड पे स्कोर लग चुका है यहाँ पर, थोड़ी सी सूझबूझ भरी बल्लेबाजी करनी होगी अगर ये मुकाबला जीतना है श्री गजानन टीम को। लेकिन अच्छी गेंदबाजी चलती हुई यहाँ पर जय माता दी टीम द्वारा। अगली गेंद यॉर्कर लेन टाकले चेंडू, एक छोटा सा ऐसा एक सम्मान दिला बॉलला पण फिल्डर थोडे मागे असल्या कारणाने एक धाव धावून काढण्यात यश आले दोन्ही फलंदाजांना। ऋषिकेश यांनी एक धाव घेऊन आता स्ट्राईकला गेलेत ते हार्दिक आणि त्यांचा एक आयकॉन प्लेयर आता बॉलिंग करतोय दुसरा आयकॉन प्लेयरला हार्दिक। पाहूया
कुठला आयकॉन वर्चस्व होतोय. मारण्याच्या प्रयत्नात आणि हा कट लागून बोल यष्टीचित झालेत, त्रिफळाचित झाले, क्षमा असावी, त्रिफळाचित झालेत. हरेंद्र यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये सहा धावा देऊन दोन गडी बाद करण्यात त्यांना यश आलंय. आत्तापर्यंत दोन षटक संपले आहेत आणि धावसंख्या झाली श्री गजानन यांची दोन षटका अखेरेस दोन गडी बाद 11 धावा. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गेल्या मॅचचे मानकरी मॅन ऑफ द मॅच अनिरुद्ध डाव्या हाताचे गोलंदाज. आणि बँड पथकचं आगमन झालेलं आहे ग्राउंडमध्ये जल्लोष करण्यासाठी. मारण्याच्या प्रयत्नात फ्लिक केलेला चेंडू लेगच्या दिशेने झाडाला लागून तो आत आला आणि याचबरोबर फक्त एक धाव. ते झाड जे आहे सकाळपासून जय मदादीच्या बाजूने तिकडे उभं आहे असं वाटतंय, कारण आत्तापर्यंत नाही नाही करून तरी 10-12 रन्स त्या झाडाने त्यांना अडवून दिलेले आहेत. मला वाटतं मॅच झाल्यानंतर त्या झाडाची पूजा केली जाणार आहे आणि करण्यात काय हरकत पण नाही. चांगलाच तट्टावण मारला चेंडू जितूकडून मिड विकेटच्या दिशेने दोन धावांसाठी. अनिरुद्ध यांचा दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा मारल्यात आणि आता धावसंख्या झाली आहे ती श्री गजानन यांची 3 गडी बाद 14 धावा. अनिरुद्ध यांचा पुढचा चेंडू डाव्या हाताचे गोलंदाज सामना करतील जितू. थोडासा रनअप चुकला, पुन्हा आपल्या रनिंग मार्कवरती येत आहेत अनिरुद्ध. पाहूया पुढचा चेंडू, सामना करतील जितू. जितू हे चांगलेच नावाजले फलंदाज, थोडासा स्टँड आणि थोडासा वेगळ्या पद्धतीने घेतलाय. पाहूया तो स्टँड किती उपयोगी येतोय त्यांचा. लेग साइडला तट्टावर मारला चेंडू दोन धावांसाठी, याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती 16. तिसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेले आहेत. या 3 चेंडूमध्ये अनिरुद्ध आतापर्यंत 5 धावा गेलेले आहेत. गेल्या मॅचचे मानकरी मॅन ऑफ द मॅच अनिरुद्ध. पाहूया उरलेल्या 3 चेंडूमध्ये काय कमाल करतात जय मदादी 11 साठी. खूपच रंगतदार स्थितीमध्ये आता पूर्ण मैदानात सावळी पसरलेली आहे. अरे हा लेगच्या दिशेने टाकला चेंडू, एज लागून गेलेला हा चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण करण्यात यश, याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. फिल्डर्सने 17 रन जुड़ चुके हैं. 17 यानी के खतरे का आंकड़ा. कौन से टीम पे ये खतरा मंडराता है ये जरूर आने वाला वक्त बताएगा. अगली गेंद का सामना करेंगे बल्लेबाज ऋषिकेश. चांगला लेग फ्लिक केलेला चेंडू दोन धावांसाठी ऋषिकेश. चांगले स्टायलिस्ट प्लेयर आहेत ऋषिकेश आणि चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. दोन धावा तटावून काढल्यात मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्या झाली आहे ती 19. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. पाहूया शेवटच्या चेंडूवरती ऋषिकेश काय करतायत आणि सामना करतील ते अनिरुद्ध यांचा. आणि हा ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एज लागून स्लिपच्या दिशेने गेलेला आणि एक धाव पूर्ण करण्यात यश. याचबरोबर षटक संपलेला आहे. 3 षटका अखेरेस, धावसंख्या झाली आहे ती श्री गजानन यांच्या 20 धावा. जी बिल्कुल 3 ओव्हर का खेल खत्म हो चुका है. 3 ओव्हर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर लग चुका है 20 रन. अच्छी बल्लेबाजी चल रही है, अब तक 20 रनों तक पहुंच चुके है. किरण भोईर कुछ कामगिरी कर नहीं पाए यहाँ पर, और उसी के साथ साथ राकेश पाटिल भी सस्ते में लौट रहे, लेकिन ऋषिकेश डटे हुए अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं.
चौथी ओवर का जिम्मा लेकर आ रहे हैं जय माथरी टीम की तरफ से गेंदबाज नागेश, उनका सामना करेंगे पहली मर्तबा बल्लेबाज ऋषिकेश। नागेश आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघात शेवटचं षटक, ह्या अगोदर तीन षटक फेकली होती जय माताच्या गोलंदाजांनी, पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा आणि तिसऱ्या षटकात 9 धावा, असे तीन षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 20, तीन गडी बाद 20 धावा झालेले आहेत श्री गजानन इलेव्हन या संघाचे। शेवटचं षटक, नागेश डाव्या हाताचे गोलंदाज मारण्याचा प्रयत्न, विकेट का पतन जिसका इंतजार था वो विकेट यहां पर मिल चुका है। देखिए दोस्तों सपोर्टर्स, देखिए यहाँ पर जय माता दी टीम द्वारा बेहतरीन का सपोर्टर यहाँ पर आ पहुंचे जय माता दी टीम के। मित्रांनो ये अशी जेव्हा इंटरनॅशनल जेव्हा मॅचेस सुरू असतात तेव्हा श्रीलंका आणि वेस्ट इंडीज मध्ये असं वातावरण असतं जिथे प्रेक्षक बँड बाजा आणि गाण्यांसोबत आपल्या खेळाडूंचं स्वागत आणि मनोरंजन वाढवत असतात। निनाद ऐसा एकलौता ग्राउंड रहेगा जिसमें इतनी पब्लिक और इतना शोर शराबा होता होगा। बरोबर आहे आणि फायनलचा सामना बघण्यासाठी खूपच प्रेक्षक जमा झाले आहेत, जिकडून जागा भेटते तिकडून डोकावत डोकावर करून मॅच पाहतायत आणि हीच आहे क्रिकेटची मजा, प्रेक्षकांनो लुटून घ्या। चौथा षटक सुरू आहे, एक चेंडू झाला आहे नागेशांचा, पहिल्या चेंडूवरती त्यांनी एक गडी बाद केलाय। नवीन फलंदाज आता क्रीजवरती आलाय दादाजी, पाहूया दादाजी आता काय करतात आपल्या संघासाठी। आतापर्यंत जी धावसंख्या झाली आहे ती बोर्डवरती ती 20 धावा, अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आणि या उर्वरित 5 चेंडूमध्ये पाहूया श्री गजाननचे जे दोन्ही फलंदाज जे आता क्रीजवरती आहेत ते किती धावा जमा करतायत आणि त्याचबरोबर जय मातादीचे जे गोलंदाज आहे नागेश ते किती कमीत कमी धावांवरती रोखतायत बघूया कोण पुढे येते। मारण्याच्या प्रयत्नात निर्धावाचा चेंडू पाहूया, बिलकुल यहां पर नॉट आउट का इशारा करते हुए गोटे अंपायर हमारे आपल्या अनोखी शैलीत त्यांनी ते डिसिजन दिलेलं आहे, खूपच रोमांचक ते डिसिजन होतं जी। बिलकुल यहां पर बेहतरीन अंपायरिंग करते हुए हमारे दोनों ही अंपायर सभी दर्शकों का मन लूटते हुए यहाँ पर जरूर चाहेंगे सभी दर्शक कि आखिरी इनिंग में जरूर घोटे अंपायर मेन अंपायर की भूमिका में दिखेंगे। 2019 हा VPL सीजन 2 चा सामना बऱ्याच कारणांनी लोकांना आठवण राहील, पंच घोट्या सर यांच्या अनोखी शैलीने देखील आठवण राहील आणि जे रंगतदार सामने झालेत प्रत्येक सामने शेवटच्या बॉलापर्यंत गेलेत त्यासाठी देखील आठवणीत राहील। शेवटचा सामना, अगली गेंद यहाँ पर बेहतरीन ढंग से गेंद दिया पुनः ते और दुर्भाग्यवश यहाँ पर गेंद अंदर आता हुआ, लेकिन अच्छी बात यह रहेगी जय माता दी 11 टीम के लिए कि जरूर एक रन बच रहा है। जरूर हार्ड खूपच असं म्हणावं लागेल की ते 12 खेळाडू त्यांनी उभं केलंय जे एकदम खूप बलाढ्य असं फील्डर तिकडे उभा ठेवले जी। बिल्कुल बताते हुए उनके ओनर की उनका होम ग्राउंड है तो जरूर साथ मिलता हुआ उनके होम ग्राउंड का जरूर पूजा करनी चाहिए उस पेड़ की। इसी बीच अगली गेंद एक रन दौड़कर पूरा कर लिया दोनों बल्लेबाज ने, स्कोर में इजाफा, स्कोर बढ़कर जा पहुंचा है 23 रन झालेले आहेत या षटकातील, दोन चेंडू शिल्लक आहेत नागेश यांनी आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी केलेली आहे, पाहूया शेवटच्या दोन चेंडू मध्ये जितू स्ट्राइकर आहेत काय करतायत। मारण्याच्या प्रयत्नात ऑप्सला मारला चेंडू, एज लागून तो लेगला गेला चेंडू पाहूया, फुटपाथची कड लागून तो थोडासा डिफ्लेक्ट झाला आणि मैदानामध्ये आला, त्याच दरम्यान दोन्ही फलंदाजांना दोन धावा काढण्यात यश आलेलं आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समॅन मध्ये। 25 रन हो चुके, 5 गेंद हो चुके इस इनिंग की, एक आखिरी इकलौती गेंद आनी शेष, पाहूया मोठा शॉट येतोय, आखिरी मर्तबा इस टूर्नामेंट में गेंद फेंकेंगे और आखिरी मर्तबा बल्लेबाजी करेंगे जीतू। पाहूया मोठा शॉट येतोय की काय, शेवटचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात उंच आकाशात गेलेला लेगच्या दिशेने पुन्हा त्याच झाडामध्ये आणि हा पुन्हा त्या झाडाने एक रन,
नाही तरी पण मैदान असल्या कारणाने दोन धावा धावून काढल्या आहेत. चार ओवर का खेल खत्म हो चुका है. चार ओवर के समाप्ति के बाद जय माता दी टीम का स्कोर हो चुका है 227 रन और 28 रनों का लक्ष्य रखा है यहाँ पर श्री गजानन टीम को. शेवटच्या चेंडू वरती दोन धावा धावून काढल्या दोन्ही फलंदाजांनी आणि याचबरोबर आपल्या मर्यादित चार षटकांमध्ये त्यांनी 27 धावा केल्या आणि जिंकण्यासाठी जय माता दी लिओन या संघाला 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाहूया शेवटची इनिंग VPL विटावा प्रीमियर लीग 2019 ची शेवटची इनिंग. बघूया कोण फायनलिस्ट ठरते या भव्य दिव्य ट्रॉफीचा. श्री गजानन टीम के सभी खिलाड़ियों से निवेदन है प्लीज जल्द से जल्द फील्डिंग की सजावट कर ले. दोनों ही टीमों को सेम मौका मिलना चाहिए. दोनों ही टीमों को सेम मौका मिलना चाहिए तो प्लीज रोशनी की कमी नहीं होनी चाहिए, इसका ध्यान देंगे सब. प्लीज मैं दरख्वास्त करूंगा श्री गजानन टीम के सभी खिलाड़ियों से कि जल्द से जल्द फील्डिंग की सजावट कर लीजिए. श्री गजानन इलेवन या संघाने आपले क्षेत्ररक्षण सजून घ्या. जय माताजीचे दोन्ही फलंदाज मैदानात आलेले आहेत विजेंद्र आणि आनंद याच्या रूपामध्ये. पाहूया 24 चेंडू 28 धावांची गरज. सर प्लीज गोट्या अंपायर सर प्लीज आपसे निवेदन है इस इनिंग के लिए प्लीज सभी खिलाड़ी सभी कमिटी दरख्वास्त कर रही है कि प्लीज एक ओवर तो यहाँ पर आके खड़े रहिए. बॉल अंदर की तरफ फेंक दीजिए प्लीज कमिटी मेंबर्स. चोवीस चेंडू 28 धावा फायनलचा हा सामना स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरी पर्याचे मैदानात VPL विटावा प्रीमियर लीग सीझन 2 चा हा फायनलचा सामना दोन संघामध्ये खेळला जात आहे ज्याच्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये श्री गजानन इलेवन यांनी आपल्या मर्यादित चार षटकांमध्ये 27 धावा केल्या आणि आता फायनलचा विजयी ठरण्यासाठी जय माता इलेवनसाठी 28 धावांचं आव्हान आहे. पाहूया ते आव्हान ते पेलवतात की नाही की जे श्री गजानन इलेवन संघ आहे ते त्यांना रोखू शकतात की नाही. 24 गेंदे 28 रन मुझे ऐसा लग रहा है हर एक रन पे यहाँ पर बैंड बजने वाला है. 24 गेंदे 28 रन स्ट्राइक एंड पे बल्लेबाज सबके चहीते मेरे चहीते बल्लेबाज विजेंद्र कोहली स्ट्राइक एंड पे आ पहुंचे है. इंटरनॅशनल मॅचेस मध्ये जसं श्रीलंका आणि वेस्ट इंडिज मध्ये जसं बाजा गाजा असतो बँड बाजा असतो त्याच प्रकारचं वातावरण इथं झालेलं आहे. पहली गेंद यहां पर पहला चेंडू बाहर होता है गेंद आता हुआ छह रनों के लिए पहला चेंडू सिक्स शुरुआत तड़ाकेबाज. धन्यवाद डीजे. अरे धन्यवाद प्लीज थँक्यू प्लीज इतना टाइम वेस्ट मत कीजिए प्लीज. मित्रांनो बँड बाजा चालू राहील पहिला मॅच संपू द्या आपण रात्रभर वाजू. दोस्तों यहाँ पर इनामुखी लाइन सी लग चुकी है मेरे हाथों में इनाम आ पहुंचा है. काव्या और भारवी की तरफ से 500 रुपए का इनाम और श्याम कोड़ी की तरफ से 500 रुपए का इनाम यहाँ पर इस छक्के के लिए मेरे हाथों में आ पहुंचा है. दोस्तों किसी ने सोचा नहीं होगा कि विजेंद्र पहले ही गेंद छक्का लगाएंगे. फॉर वाला बॉल जिसे हम कहते हैं पहले बड़ा हिट लगाना बहुत मुश्किल रहता है. अगली गेंद पुनः मारण्याच्या प्रयत्नात कवरच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने मारला चेंडू एक धाव पूर्ण करण्यात यश. दुसऱ्या धावचा प्रयत्न मिसफील्ड वरती धावण्याचा प्रयत्न केला होता पण तू दुसरी धाव का घेतली नाही आणि एक धाव समाधान मानलंय विजेंद्र यांनी आणि आता धाव संख्या झालेली आहे 7. तीन चेंडू 7 धावा. अगली गेंद और बेहतरीन से कलाई के सारे फ्लिक कर दिया इसे दो रन के लिए गेंद जाता हुआ. याद बराबर धाव संख्या झाली लिया है 9. धन्यवाद.
20 चेंडू 19 धावांची गरज, 20 चेंडू 19 धावा फायनलचा हा सामना. स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडानगरी पर्याचे मैदान, ऐतिहासिक मैदानात हा रंगतदार फायनलचा सामना सुरू आहे दोन संघांमध्ये. जय माता दी आणि श्री गजानन इलेवन या संघामध्ये. बिल्कुल अगली गेंद यहाँ पर बेहतरीन ढंग से इसे फ्लिक कर दिया, गेंद जाता हुआ मिड विकेट के क्षेत्र में, दो रनों के लिए यहाँ पर. दोस्तों मैं बताना चाहूंगा मेरे हाथों में 10,000 रुपए, माफ कीजिएगा 1,000 रुपए का इनाम यहाँ पर आ चुका है विजेंद्र के लिए. श्याम कोई की तरफ से 500 रुपए का इनाम और काव्य और भारवी की तरफ से 500 रुपए का इनाम. महेंद्र मोकाशी याना विनंती है कि स्टेज वरती या वो. अगली गेंद यहाँ पर गेंद जाता हुआ फाइन लेग के क्षेत्र में, 1 रनों के लिए स्कोर में इजाफा होता हुआ, स्कोर बढ़कर जा पहुंचा है दोस्तों 12 रनों पे. पहला ओवर प्रगति पथ पे चलता हुआ भरपूर फायदा उठा हुआ इस पावर प्ले ओवर का. अगली गेंद और फिर से एक बार 1 रन से संतुष्ट है दोनों ही बल्लेबाज, 13 रन स्कोर बोर्ड पर स्कोर लग चुका है दोस्तों. खर्चीला साबित होता हुआ ये पहला ओवर, एक ओवर का खेल खत्म हो चुका है. जय माता दी टीम का स्कोर हो चुका है 13 रन बिना किसी नुकसान पे. अंपायर एक बॉल एक्स्ट्रा टाकला या ओवर मध्ये. तेरा रन स्कोर बोर्ड पर स्कोर लग चुका है 13 रन. आणि या षटकामध्ये 7 चेंडू टाकले होते गोलंदाजाने. श्री गजानन इलेवन आपल्या संघाने आपले क्षेत्ररक्षण रचून घ्या. पंचांचा असा निर्णय आहे की आता जे दुसरं षटक टाकलं जाईल ते फक्त 5 चेंडूंचं टाकलं जाईल, कारण पहिलं षटक जे होतं ते 7 चेंडूंचं फेकलं गेलं होतं. 17 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. सुशांत जादूगर पाहूया डाव्या हाताचे गोलंदाज, सामना करतील आनंद. फायनलचा हा सामना 17 चेंडू 15 धावा. आणि हा सेफ झोन मध्ये पडला चेंडू, बघा काय होतं तो, आणि हा चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. और एक खुशखबर सभी खिलाड़ियों के लिए कि अगले आने वाले दौर में अविनाश पाटिल जी की तरफ से ग्राउंड में लैंप लगने वाले, यहाँ पर हैलोजन की व्यवस्था की गई है सभी हर रोज यहाँ पर. और गेंदाता हुआ 6 रनों के लिए. धन्यवाद, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. प्रियंका पाटिल नगर सेविका प्रियंका पाटिल की तरफ से ये सभी को मौका मिलने वाला है. बॉल अंदर फेंक दीजिए प्लीज ग्राउंड में. स्कोर झालेला आहे 22, अजूनही 6 धावांची गरज. एक शॉट मागे आहे फक्त फायनलिस्ट होण्यासाठी. जय माता दी इलेवन. क्षमा असावी 23 झाल्या 23, फक्त 5 धावांची गरज, 5 धावांची गरज. कदमों का इस्तेमाल, गेंद जाता हुआ 2 रनों के लिए दोस्तों. ये बिल्कुल 2 रनों का इशारा आता हुआ अंपायर का, मतलब अब जीतने के लिए 4 रनों की दरकार, माफ कीजिएगा 3 रनों की दरकार. और 3 रन दूर है जीत से यहाँ पर जय माता दी टीम. जादूगर ची जादू या ओवरी मध्ये नाही बघायला मिळाली. पुन्हा मारण्याचा प्रयत्नात थोडेसे डिसीव झाले आणि डॉट बॉल काढण्यात यश आले सुशांत यांना.
जैसे कि लग रहा है सिर्फ दो ओवर का मैच है, दो ओवर में खत्म करना चाहते हैं यहाँ पर जय माता दी टीम के बल्लेबाज। षटका इतिहास, शेवटचा चेंडू सुशांत यांचा, डावे हाताचे गोलंदाज, सामना करतील ते आनंद, एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने अजूनही फलंदाजी करतायत। पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात मिडीच्या दिशेने दोन धावांसाठी, याच बरोबर स्कोर लेवल झालेले आहेत, फक्त एक धावाची गरज, बिल्कुल षटका खेळे, धन्यवाद धन्यवाद, एक रनों की दरकार, और सिर्फ एक रनों की दरकार, और नगर सेविका प्रियंका पाटिल की तरफ से यहाँ पर सुवर्ण अवसर सभी खिलाड़ियों को मिलने वाला है, रैंप लगने वाले हमारे ग्राउंड में, मतलब आप हर रोज क्रिकेट कर सकते हैं ग्राउंड में, बहुत अच्छी सुविधा यहाँ पर उपलब्ध करके दे रहे हैं हमारे नगर सेविका प्रियंका पाटिल जी। सो एक रन दूर मैच की तरफ, एक रन चाहिए जीतने के लिए यहाँ पर जय माधरी टीम को, और ये और यहाँ पर गड़बड़ी के चलते रन आउट बच गए, बाल बाल बच गए यहाँ पर जी, बिल्कुल नॉट आउट लौटना चाहते दोनों ही बल्लेबाज, बैटिंग करता ना बैट्समैन घसरला आणि फील्डिंग करता ना बॉलर घसरला। धन्यवाद बैंड प्लीज, एक आखिरी रन बाकी है, संतोष गेंदबाजी कर रहे हैं दोस्तों, प्लीज इतनी घाई मत कीजिए, विनिंग शॉट हमें विजेंद्र के बल्ले से ही यहाँ पर नजर आने वाला है, ये तो तय है, सिर्फ एक रन दूर, असं वाटत होतं की सुपर ओवर ची मॅच आहे, फक्त दोन दोन षटकामध्ये सगळे रन झालेले आहेत आणि हा तिसरा षटक जी, बिल्कुल एक रन दूर यहाँ पर हमारी सीजन दो की फाइनलिस्ट हमें मिलने वाली है दोस्तों, और ये मुकाबला जीत लिया यहाँ पर जय माता दी टीम ने। धन्यवाद डीजे, तो दोस्तों इस मैच के मैन ऑफ द मैच, इस मैच के मैन ऑफ द मैच जय माता दी टीम के आनंद, जय माता दी टीम के आनंद इस मैच के मैन ऑफ द मैच, 19 रनों की नॉट आउट पारी के लिए, अहम मैचों में 19 रनों की नॉट आउट पारी के लिए, उसी के साथ साथ